न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या हर्सुल परिसरात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव आणि समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने युवा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर युवा महोत्सव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित दादा तांबे, राजाराम पानगव्हाणे साहेब, राहुल भाऊ दिवे, गणेश भाऊ गवळी, रवी भाऊ भोये, काशीनाथ वळवी, रामदासजी धांडे, बाळासाहेबजी कुपरे, राजनजी पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सदर युवा महोत्सवात युवक युवती महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता काय तरुणांचं युग आहे, आदिवासी समाजामध्ये तरुण आज शिक्षणामुळं आज जागृत होत चाललाय. आणि खऱ्या अर्थाने ज्या क्रांतिकारकांनी बिरसा मुंडा आद्यकरांक राघोजी भांगरे राया ठाकर यांनी जी क्रांती केली त्यामुळे त्यांचा आज संयुक्त जयंती सोहळा निमित्त आदिवासी युवा महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या हर्सुल येथे. कारण BJP या मनुवादी सरकारनी आजच्या दिवशी जनजाती गौरव देऊ हा नंदुरबार येथे आज कार्यक्रम होता त्याच कार्यक्रमाला विरोध असून आमचा आदिवासींच्या बिरसा मुंडांचे राघोजी भांगरेंचे राया ठाकरे यांचे विचार जिवंत राहण्यासाठी त्यांची क्रांतीची प्रेरणा विचार जिवंत राहण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि जनजाती गौरव दिन साजरा करून या क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचं काम हे मनुवादी BJP सरकार करत आहे. त्यामुळे त्या जनजाती गौरव दिनाला आज आम्ही विरोध करतो आहे कडाडून आणि इथून पुढेही आम्ही BJP जेव्हा जेव्हा आदिवासीच्या विरोधात काम करेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात राहून समाजासाठी न्याय देण्याचं काम करू आणि जोपर्यंत आदिवासी तरुणांची बेरोजगारी दूर होत नाही व्यासाची भरती होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि आज या कार्यक्रमानिमित्त यूट्यूब स्टार आदिवासी समाजाचे दर्शना झिरवा महेश उंबरसडा असे बाकीचे लोक आले सतीश दादा तांबे आमदार आणि संपूर्ण समाज बांधव पंचकृषी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला त्यामुळे समाज बांधवांचे मी आभार मानतो. आणि अशीच एकजूट अशीच संघटन ही शक्ती आहे त्यामुळे एक अशीच एकता टिकून राहावी यासाठी हे उपक्रम सदैव समाजासाठी सुरू राहतील. जय आदिवासी. खरं म्हणजे युवा महोत्सव लकीभाऊ जाधव म्हणून युवक कार्यकर्त्यांनी आयोजन केलेलं होतं. मी आदिवासी मेळाव्यांना खूप गेलेलो आहे परंतु युवकांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर मी प्रथम पाहतो आहे. एक उत्साह, एक चैतन्य, एक आनंद त्यांच्यामध्ये दिसतो आहे आणि हा युवक जर त्याला संधी दिली तर जीवनात काहीतरी करू शकेल असा विश्वास मला वाटतो आणि लकी भाऊ त्या दृष्टीनं काम करतोय. तुम्हाला वाटतंय की यंदाच्या विधानसभेत तुम्हाला त्यांच्यासोबत बघायला? आता पुढचा भविष्यकाळ आपण सांगू शकत नाही परंतु भविष्यकाळ उज्ज्वल असणारा तरुण तो आहे ही वस्तुस्थिती आहे.